नमस्कार मित्रांनो अतर्व जी के ट्रिक्स बाय आर एस अकॅडमी आपल्या ऑनलाईन यूट्यूब क्लासमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत तर मित्रांनो बघा सरळ सेवा परीक्षेसाठी किंवा आरोग्य विभाग असेल किंवा तुमचे पोलीस भरती असेल या स्पर्धा परीक्षांमध्ये विज्ञानाचे काही प्रश्न विचारले जातात आणि त्यामध्ये आरोग्यशास्त्राचे प्रश्न असतात तर आज आपण असे जे आरोग्यशास्त्रामधले जे जी जीवनसत्वांच्या अभावी होणारे रोग आहेत त्या रोगांची ट्रिक आपण पाहणार आहे पण त्यापूर्वी जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ते शेअर करा आणि त्याचबरोबर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा अतर्व कोचिंग क्लास हे ॲप डाउनलोड करून घ्या त्यामध्ये तुम्हाला जे काही ट्रिक्सचे असतील किंवा इतर काही गणित बुद्धिमत्तेचे व्हिडिओ असतील ते तुम्हाला बघायला मिळतील तर चला मग बघूया आजचे ट्रिक्स काय आहे तर बघा मित्रांनो आपल्याला परीक्षेमध्ये जोड्या लावासाठी जोड्या लावा किंवा एका एक वाक्यात एका एक वाक्यात उत्तरांसाठी एक प्रश्न येतो तो कोणता प्रश्न असतो तर जीवनसत्वांच्या अभावी होणारे रोग जीवनसत्वाच्या अभावी होणारे रूप होणारे रूप तर बघा आपण जोड्यांच्या माध्यमातून पाहूया हा प्रश्न तुम्हाला असं दिलं असेल इकडे तुम्हाला जीवनसत्वांची नावे दिली जातील अजीवनसत्व त्याच्यानंतर तुम्हाला दिलं जाईल ब जीवनसत्व त्याच्यानंतर क जीवनसत्व चार नंबरला तुम्हाला दिलं जाईल ड जीवनसत्व आणि मित्रांनो त्याच्यापुढे तुम्हाला पर्याय दिले, दिले जातील की इथे तुम्हाला दिलं जाईल बेरी बेरी त्याच्यानंतर तुम्हाला दिलं जाईल स्कर्वी त्याच्यानंतर दिलं जाईल रात आंधळेपणा रात आंधळेपणा आणि तुम्हाला मुडदूस असा एक पर्याय असेल मुडदूस किंवा तुम्हाला एका वाक्यात जर प्रश्न विचारायचा जा झाला तर कशा पद्धतीने विचारतील बघा तुम्हाला असं विचारतील की अजीवनसत्वाच्या अभावे होणारा रोग कोणता किंवा ब जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग कोणता क जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग कोणता आणि ड जीवनसत्वाच्या अभावे होणारा रोग कोणता तर बघा अतिशय सोप्या पद्धतीने हे कसं लक्षात ठेवायचं बघा तर अजीवनसत्वामुळे होणारा जो रोग आहे मित्रांनो तो रात आंधळेपणा आहे आणि हे आपण कशावरून लक्षात ठेवलं तर आंधळेपणामधला आ घेतला आणि या आवरूनच आपण लक्षात ठेवलं की अजीवनसत्वामुळे कोणता रोग होतो रात आंधळेपणा रात आंधळेपणा कशावरून लक्षात ठेवलं इथं हा जो आ आहे या आवरून आपण लक्षात ठेवलं की अजीवनसत्वाच्या अभावे रात आंधळेपणा हा रोग होतो त्याच्यानंतर दुसरा आहे ब जीवनसत्वाच्या अभावे होणारा रोग तर बघा मित्रांनो इथं सुद्धा ब आहे इथं सुद्धा ब आहे आणि या बेरी बेरीमध्ये सुद्धा ब आहे म्हणून याचं उत्तर काय येणार बेरी बेरी कशावरून लक्षात ठेवलं की इथंही ब आहे आणि याच्यामध्ये सुद्धा बेरी बेरीमध्ये सुद्धा ब आहे म्हणून ब जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो तर बेरीबेरी रोग होतो आता तीन नंबरला काय बघा क जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग तर यामध्ये सुद्धा बघा इथं क आहे आणि स्कर्वीमध्ये सुद्धा इथं क आहे बघा मित्रांनो तर इथला क आणि इथला क याच्यावरून आपण लक्षात ठेवलं की क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो आणि चार नंबरला आहे ड जीवनसत्वाच्या अभावे होणारा रोग तर बघा ड जीवनसत्वाच्या अभावामध्ये इथंसुद्धा ड आहे आणि या मुडदूसमध्ये सुद्धा मित्रांनो ड आहे यावरून आपण लक्षात ठेवायचं की ड जीवनसत्वाच्या अभावे कोणता रोग होतो तर मुडदूस हा रोग होतो मुडदूस हा रोग होतो तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण जीवनसत्वाच्या अभावे होणारे रोग बघितलेले आहेत अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो रात आंधळेपणा होतो ब जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरीबेरी होतो क जीवनसत्वाच्या अभावी स्कर्वी होतो आणि ड जीवनसत्वाच्या अभावी मुडदूस रोग होतो आणि या लक्षात आपण कसं ठेवलो आहे इथंही अ आहे इथंही अ आहे याच्यामध्ये ब आहे याच्यामध्ये ब आहे याच्यामध्ये क आहे याच्यामध्ये क आहे आणि याच्यामध्ये ड आहे याच्यामध्ये सुद्धा काय आहे ड आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला यामध्ये एक तरी प्रश्न अमका सरळ सेवेसाठी असतो मग तो जोड्या लावासाठी असेल किंवा एका वाक्यामध्ये असेल अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला सहजपणे एक ते दोन मार्क देऊन जातो त्यामुळे हे तुम्ही सहज गत्या लक्षात ठेवू शकता अशाच पद्धतीच्या जर तुम्हाला नवनवीन ट्रिक्स हवे असतील तर आमच्या अत्तर्व जी के ट्रिक्स बायरएस अकॅडमी हे चॅनेल डाउनलोड करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर अत्तर्व कोचिंग क्लास नावाचा ॲपसुद्धा अवेलेबल आहे सुद्धा तुम्ही डाउनलोड करून त्याच्यावरती फ्री टेस्ट तुम्ही सोडवू शकता त्याच्यावरचे क्वेश्चन पेपर तुम्ही सोडवू शकता त्याच्यावरती व्हिडिओज तुम्ही बघू शकता धन्यवाद